माझ्यावर तुम्ही विश्वास दाखवला त्याबद्दल आभार। शिक्षकांसह अनेक प्रश्नांसाठी मी लढलेले आहे। महाविकास आघाडी सगळे प्रश्न सोडवणार, शुभांगी पाटील यांचं वक्तव्य। 100 ते 150 आंदोलने मी केले आहेत। शिष्यवृत्तीसाठी मी लढले आहे। शिक्षकांसह अनेक प्रश्नांसाठी मी लढलेले आहे। मी 2 वर्षांपूर्वी तुमच्याकडे आली होती, पण तुम्ही म्हणाले होते आम्ही युती धर्म पाळणार। माझ्यावर तुम्ही विश्वास दाखवला त्याबद्दल आभार। महाविकास आघाडी सगळे प्रश्न सोडवणार हा विश्वास मला असल्याचं नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार शुभांगी पाटील यांनी दिलेली आहे। महिला म्हणून पहिली महिलांचा इशारा देणार, पडलेले कोर्सेस सुरू करणार आणि विनाअनुदानित बाबांसाठी 63,000 बाबांना पगार काढणारी, जुनी पेन्शन साठी 1 जुलै रोजी जो जाचक असा शासन जीआर निघाला तो रद्द करण्यासाठी लढणारी, अशा अनेक प्रश्नांना घेऊन पदभरतीसाठी लढणारी, असे अनेक प्रश्न घेऊन साहेब लढत होती गेल्या 10 वर्षापासून। आमचे शेवाळे दादा असतील, श्याम सने साहेब असतील, प्रकाश सोनवणे असतील साहेब असतील, किंवा टिळे साहेब असतील, आणि सगळ्याच मान्यवरांना आंबेडकर साहेबांना हे सगळं माहिती आहे। शुभांगी पाटील नेता नव्हती, पण संघर्षातून लढत होती। गेली होती, कुठे गेली होती, काय गेली हे नाही। साहेब मी तुमच्याकडे 2 वर्षापूर्वी मागायला आली होती की साहेब एका मुलीवर विश्वास ठेवून बघा, तुम्ही मला मान्य आहे मानावं लागेल। तुम्ही म्हटलं होतं मी युती धर्म पाळणार, आमचा आमदार ठरलेला आहे, म्हणून साहेब मी काहीही न बोलता निघून गेली होती। पण मला विश्वास होता तुमच्या सगळ्यांवर। ज्या वेळेला मी तुमच्या याच्या तेल फायरची साडी मागेल, त्यावेळेला एका सामान्य घरातल्या मुलीला हीच महाविकास आघाडी तिच्यावर विश्वास ठेवेल हा एक शब्द होता साहेब, आणि कुठेतरी आत्मविश्वास होता। शब्द देऊन जाते साहेब, शब्दाला जागत असते। 14 शब्द दिला, 16 जागली। त्यांनी 3 पिढ्या शब्द दिले ते जागले नाही, पण 2 दिवसापूर्वी दिलेला शब्दाला कधीच तडा जाऊ देणार नाही। माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची असेल हा शब्द देऊन जाते। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक।